नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7 बुलेटिनची सुरुवात एका दिलासादायक बातमीनं. राज्यासाठी ही बातमी आहे, कारण तब्बल 82,000 रुग्णांना काल डिस्चार्ज मिळालाय. दिवसभरात 82,266 रुग्णांना राज्यामध्ये काल डिस्चार्ज मिळालाय. काल 53,000 नवे कोरोना बाधित दिवसभरामध्ये आढळून आले आणि दिवसभरात 864 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. मात्र संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येपैकी यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि ही खूप दिलासादायक बातमी राज्याच्या दृष्टीनं. आता मुंबईकरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी हीच आहे की मुंबईतील कोरोनाची लाट ओसरते असं चित्र आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांचा संक्रमण दर घसरलेला आहे आणि हा दर जवळपास 8.5% खाली आलाय. 33,000 चाचण्यांच्या तुलनेमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10% कमी आहे. मागच्या 24 तासात 33,400 चाचण्या केल्या गेल्या, त्यापैकी 2,633 इतके पॉझिटिव्ह आले. म्हणजेच रुग्ण पॉझिटिव्हिटी दर हा 7.8% इतका खाली आलाय. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचा दर हा 10% आसपास होता. त्यामुळे मुंबईमधली सुद्धा कोरोनाची लाट ओसरतीये की काय असं चित्र दिसतंय. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीनं सुद्धा दिलासादायक बातमी. मुंबईमधील कोरोना रुग्णांचा संक्रमणाचा दर घसरलाय आणि त्यावरूनच आपण म्हणू शकतो कोरोनाची लाट ओसरते की काय. मुंबईतली 33,000 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी पॉझिटिव्हिटी रेट 10% कमी आढळून आलाय. 7.8% इतका पॉझिटिव्हिटी दर घसरलेला आहे. गेल्या काही दिवसांचा जर मुंबईतल्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला तर मुंबईमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 10% आसपास होता, मात्र सध्या तो 7.8% इतका दिसतोय. आणि एक महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील COVID-19 संसर्गासंदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याचीही मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आजही जाणवते आणि त्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा तत्काळ राज्याला करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. त्याचबरोबर राज्याला विदेशातून लस आयात करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. दुसऱ्या लाटेविरुद्ध महाराष्ट्र चांगली लढाई देत आहे. पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं कौतुक करण्यात आलं. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दल आभार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधानांचे आभार मानले. महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ द्या अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. या दोघांमध्ये काल फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधानांना विविध उपाययोजनांची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिली. तिसऱ्या लाटेसंदर्भातील नियोजनांची सुद्धा माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. एकीकडे केंद्रानं कौतुक केलेलं असताना दुसरीकडे फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय. मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणं, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचं आभासी चित्र उभं करणं आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणं, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. तर दुसरीकडे लसीकरणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सरकारवरती जोरदार हल्ला चढवलाय. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस मोफत देणार असं राज्य सरकारनं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात राज्य सरकारनं काय केलं असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इतर राज्यांनी कंपन्यांना चेक दिलेत मात्र राज्य सरकारनं दिलेल्या नाही असं देखील त्यांनी म्हटलं. त्यावेळी दरेकरांनी मुंबईतल्या लसीकरणावरती भाष्य केलं. मुंबई महानगरपालिकेकडे 50 ते 60 हजार कोटींच्या ठेवी आहेत, त्यामुळे 150 कोटी रुपये देऊन लस विकत घ्याव्यात असं आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. राज्याचे मुख्यमंत्री
सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मोफत लसीकरण 18 ते 44 वयोगटाला आम्ही करणार अशा प्रकारची भूमिका घेतली। चेकही एकरकमी तयार असल्याचं त्यांनी सुतोवाच केल्याचा आपल्याला कल्पना असेल, परंतु आज आपण जर परिस्थिती बघितली तरी लस उपलब्ध करण्यासंदर्भात राज्य शासनाने केवळ केंद्रावर डिपेंड न राहता आपण काय केलं या संदर्भात कुठली कृती झाल्याचं दिसत नाही। इतर राज्यांनी लस बुकिंगसाठी त्या त्या कंपन्यांना चेक दिले असताना आज आपल्याकडून ती कारवाई होताना दिसत नाही। आमचं मागणी आहे, आमचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेला आवाहन आहे, मुंबईसाठी तर मोफत लस द्याच, मुंबई महापालिकेकडं कराच्या माध्यमातून मुंबईकरांचा पैसा आहे, 50-60 हजार कोटीचं डिपॉझिट आहे आणि मुंबई महापालिकेला त्या ठिकाणी पैशाची अडचण नाही, तो मुंबईकरांचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे 150 कोटी रुपयाची सरसकट मोफत लस मुंबईकरांना द्यावी अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी आहे। यानंतर बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातली। सिंधुदुर्गातली बातमी आहे, उद्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन सिंधुदुर्गामध्ये लावण्यात आलेला आहे। 15 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे, तर सोनाई आणि दीक्षी या दोन गावांमध्ये समूह संसर्ग झाल्याचं समोर आलंय। जिल्ह्यामध्ये 50 ते 60 लोकांना सामुदायिक संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत दुकानं उघडी राहतील, मात्र ग्राहक दुकानात येणार नाहीत, ग्राहकांना केवळ घरपोच सेवा देता येणार आहे। काल पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा केली, सिंधुदुर्गात लॉकडाऊन लावण्यात आलाय। 9 तारखेला म्हणजे उद्या रात्री 12 वाजल्यापासून 15 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जनता कर्फ्यू ऑलरेडी सुरू आहे, काही शहरांमध्ये तिथल्या स्तरावर लॉकडाऊन झालेले आहेत, परंतु जिल्हा प्रशासनानं हा निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन संपूर्ण जिल्हाच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीची प्राथमिक जी नियमावली आहे ती देखील तयार केलेली आहे। 9 तारखेला म्हणजे उद्या। तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतोय तिथे कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील दिलाय, मात्र राज्याचा लॉकडाऊन थांबवायचा की परत वाढवायचा याचा निर्णय 15 तारखेदरम्यान घेतला जाईल असं देखील यावेळी राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय 15 मे पर्यंत घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय। आता आम्ही सध्या लक्ष ठेवून आहोत, सध्यासुद्धा साधारणपणे 50 हजाराच्या वरच 60-55 हजाराच्या दरम्यानच साधारण रुग्णांची संख्या दररोज येत आहे आणि पॉझिटिव्हिटी रेट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, तो पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा अजून आपल्या राज्याचा पाहिजे तेवढा कमी होत नाही। जरूर 12 जिल्ह्यांमध्ये आता दर उतरतो आहे, 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये उतरतो आहे, ह्याचा अर्थ 1/3 आपलं राज्य हे उतरत्या दिशेने आहे, पण तरी अजून 2/3 राज्यांमध्ये अजून संख्या एकतर स्टेबल आहे, काही जिल्ह्यांमध्ये थोडी वाढती आहे, त्यामुळं त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात ते 3T प्रिन्सिपल असो, म्हणजे ट्रॅकिंग ट्रेसिंग टेस्टिंग असो, ट्रीटमेंटचा भाग असो, हा सगळा भाग अत्यंत तंतोतंत करण्याचं काम आपण करतो आहोतच आणि त्यामुळे जर काही जिल्ह्यांमध्ये तरीही वाढता दर दिसत असेल तर तिथे आपल्याला स्ट्रिक्ट लॉकडाऊन करावं लागेल आणि इन जनरल जे काही राज्याचं लॉकडाऊनचा विषय आहे त्याबाबत 15 तारखेच्या दरम्यानच विचार करण्यात येईल।
पुढच्या बातमीकडे वळतोय. उल्हासनगर बनावट स्वॅपस्टिक प्रकरणी बायोसेन्स या कंपनीचा हेड आणि कंपनी सीईओला अटक करण्यात आली आहे. आणखी दोघांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक सेन आणि कल्पेश हेगडे यांना अटक झाली आणि या प्रकरणी आता एकूण 3 जणांना अटक झाली आहे. कंपनीतले हे मोठे अधिकारी आहेत. त्यांनीच ठेकेदार मनीष केशवानी याला स्वॅपस्टिक पॅकिंगसाठी दिले होते आणि उल्हासनगरच्या घरामध्ये कोणतीही काळजी न घेता महिलांकडून लहान मुलांकडून या स्वॅपस्टिकचं पॅकिंग केलं जात होतं. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघड झाली आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश केलेला होता आणि त्यानंतर उल्हासनगरमध्ये या कंपनीच्या हेडला आणि सीईओला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण 3 जण सध्या अटकेत आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. गणेश, सामाजिक कार्यकर्त्यांनी ही हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तुम्ही थेट या घरामध्ये पोहोचला होतात आणि हा सगळा प्रकार आपण प्रेक्षकांना दाखवला होता. कशा पद्धतीनं कोणतीही काळजी न घेता हे स्वॅपस्टिकचं पॅकिंग सुरू होतं आणि त्यानंतर झालेली कारवाई, काय अपडेट्स? श्वेता, आता एकूण या बनावट स्वॅपस्टिक पॅकिंग प्रकरणामध्ये एकूण 3 जणांना अटक झालेली आहे. 2 दिवसापूर्वी जो ठेकेदार होता मनीष केशवानी याला अटक झाली आणि याच्या पोलीस चौकशीमध्ये ठाण्याच्या वागळी स्टेशनमध्ये असलेली ही बायोसेन्स कंपनी आहे. या बायोसेन्स कंपनीमधील जे अभिषेक सेन आणि कल्पेश हेगडे आहेत, जे कंपनीचे हेड आणि एसईओ आहेत, सीईओ आहेत, त्यांनी या मनीष केशवानी याला ठेका दिला होता या स्टिक पॅकिंग करण्याचा आणि याची जी क्वांटिटी होती ती लाखांच्या घरात होती. आणि ही बायोसेन्स कंपनी जी आहे ती मेडिकल क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी आहे. मेडिकल इक्विपमेंट बनवणारी ही कंपनी आहे आणि यांचे जे प्रोडक्ट आहेत ते देशात आणि विदेशात पाठवले जातात. मात्र या कंपनीने मनीष केसानीला हा ठेका दिला होता. मात्र हा ठेका कितीला दिला होता, याच्यामध्ये आणखीन काही लोक सामील आहेत का हे आता पाहावं लागेल. मात्र अतिशय खळबळजनक आहे की एखादी मोठी नावाजलेली कंपनी अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी कशी खेळू शकते. आणि न्यूज 18 लोकमतने जेव्हा या संबंधीचा पाठपुरावा केला बातमीच्या माध्यमातून, त्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये मनीष केशवानीला अटक झाली होती आणि त्याच्या 2 दिवसानंतर या नावाजलेल्या कंपनीतील 2 मोठ्या अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये आणखीन मोठे काही नाव समोर येत आहेत का, आणखीन कोणी यामध्ये इन्वॉल्व्ह आहे का, याचा पोलीस आता सध्या तपास करतायत. आणि हे दोघं जे आरोपी आहेत, अभिषेक सेन आणि हेगडे, यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. श्वेता, गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. उल्हासनगरमध्ये बनावट स्वॅपस्टिक प्रकरणी आतापर्यंत एकूण 3 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे, त्यांना अटक झाली आहे. पुढची बातमी महत्वाची. कोरोना रुग्णांच्या सिटी स्कॅन संदर्भात एम्सच्या डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गरज नसेल तर सिटी स्कॅन करणं टाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. पाहूयात ते काय म्हणालेत. इट्स ऑल्सो बीन लुक्ड ॲट रिसेंट स्टडीज लुकिंग ॲट DNA डॅमेज अँड ऑल ऑफ दिस सजेस्ट that there is some degree of DNA damage which occurs after a CT scan which can lead to cancers in later life. Having said that, it's important to remember that those individuals who deteriorate, and that is only 15%, 85% of people have mild illness, they may have fever, they may have some degree of body aches, and they will recover on their own. They don't need to get a CT scan. The CT scan may be harmful in them. It's only the 15% of people who on day 6th, 7th or 8th start having high grade fever, the saturation is falling, they're having a lot of cough which is causing chest tightness, and they're feeling that they're not able to breathe, that they are the ones who should get a CT scan done, and then in them it helps in guiding the treatment. But remember, the treatment is more based on your saturation, your temperature and other parameters rather than a CT scan. There's been enough data which shows that even patients who have mild symptoms may have a patch on the CT scan. The CT score may be 3 or 5 by 25, and without treatment it will go away. So sometimes you get a CT scan and it creates more panic and you get overtreated, which can be more harmful than useful. Therefore, unless indicated, please don't get a CT scan. त्यामुळे सिटी स्कॅन वारंवार करणं कसं हानिकारक आहे, त्यामुळे जर गरज नसेल तर सिटी स्कॅन करणं टाळावं असं डॉक्टरांचं आवाहन आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहतरा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत आणि पुढच्या बातमीकडे वळतोय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शनिवारी राज्यामध्ये मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते असं मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
आज आम्ही निर्णय उपसमितीने असा घेतला की रिटायर्ड न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक 6 ते 7 लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीने या सगळ्या जजमेंटचा बारकाईने निरीक्षण करून अभ्यास करून पुढे कशा पद्धतीने गेलं पाहिजे. रिव्ह्यू पिटिशनचे काही मुद्दे काही लोकांनी व्यक्त केले होते, बाहेरसुद्धा काही लोकांचे स्टेटमेंट्स आहेत. राज्याला अधिकार आहेत किंवा नाहीत हाही वादाचा मुद्दा 3 vs 2 असा झालेला आहे. पार्लमेंटरी कमिटीमध्ये वेगळं मत त्या ठिकाणी ओपिनियन दिल्या गेलं की राज्याला अधिकार आहेत, सुप्रीम कोर्ट म्हणतं अधिकार नाहीत. त्याचबरोबर या संदर्भामध्ये अटॉर्नी जनरलनी सुरुवातीला म्हणलं की अधिकार नाहीत, नंतर सॉलिसिटर जनरल येऊन भूमिका घेतली की नाही अधिकार आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 3 vs 2 असा निर्णय तो झाला सुप्रीम कोर्टाचा, त्यामुळे तो एक विषय तिथे आहे. पंतप्रधानांना आणि जे सन्मान्य राष्ट्रपती आहेत त्यांनासुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्र लिहून आरक्षण मिळण्याच्या देण्याच्या बाबतीमध्ये आता जर अधिकार त्यांच्याकडे गेले असतील व गेले आहेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, तर त्या अनुषंगाने पुढील जे काही कारवाई करणं अपेक्षित आहे त्याचा सर सारांश हा डिटेल जो आहे त्याचंही पत्र कशा पद्धतीचं असावं किंवा काय असावं याच्यावरही काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे. शरद पवार साहेब हे काही ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये होते आणि आता ते हॉस्पिटलमधून घरी आलेले आहेत. अजूनही त्यांना बोलण्याच्या संदर्भामध्ये काही मर्यादा आहेत, त्यामुळं ते योग्य वेळेला बोलतीलच. या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र यानंतर पाहणार आहोत स्पीड न्यूज. त्यामुळे पाहत राहा न्यूज 18 लोकमत.